मंद्रुळ कोळ्यात विधवा प्रथा बंदचा ठराव, विधवा महिलांचा होणार सन्मान, विविध कार्यक्रमात होणार विधवा महिला सहभागी, ग्रामस्थांकडून निर्णयाचे स्वागत, थकीत कर वसुलीसाठी वीज उपकेंद्र सील करणार. डेबेवाडी विभागातील मंद्रुळ कोळी येथील ग्रामसभेत विधवा प्रथा बंद करण्याचा महत्त्वपूर्ण ठराव नुकताच करण्यात आला. पतीच्या निधनानंतर पाळल्या जाणाऱ्या अनिष्ट प्रथांना तिलांजली देऊन विधवा महिलांना विविध कार्यक्रमात सहभागी करून घेण्याचा निर्धार यावेळी करण्यात आला. सरपंच अमोल पाटील अध्यक्षस्थानी होते. जिल्हा नियोजन समितीचे सदस्य हिंदूराव पाटील, ग्रामपंचायत सदस्य सर्जेराव पाटील, संजय पाटील, संतोष अवघडे, रेखा ढेब, विजया जौंजाळ, ग्रामविकास अधिकारी संतोष घोडे, सोसायटीचे अध्यक्ष सुभाष पाटील, माजी सभापती मधुकर पाटील, तंटामुक्तीचे अध्यक्ष हनुमंतराव पाटील, रणजित पाटील, डॉक्टर अशोक पाटील आदींसह पदाधिकारी व ग्रामस्थ उपस्थित होते. यावेळी हर घर तिरंगा अभियान, सार्वजनिक स्वच्छता, भंगारची दुकाने बंद करणे, गल्लीबोळांची नोंद घेणे आदींबाबत चर्चा करण्यात आली. तसेच थकीत कर वसुलीसाठी उपकेंद्राला नोटीस देऊन कार्यालय सील करण्याबाबतचा ठराव करण्यात आला. विधवा महिलांना विविध उपक्रमात सहभागी करून घेण्यासाठी सर्वांनी पाठिंबा दर्शवला. यावेळी हिंदूराव पाटील म्हणाले, तुमच्या सर्वांचे पाठबळ मिळाल्याने आणि सदस्य व पदाधिकाऱ्यांमध्ये चांगला समन्वय राहिल्याने ग्रामपंचायतीचा कारभार चांगल्या पद्धतीने सुरू आहे. सरपंच अमोल पाटील म्हणाले, विधवा प्रथा बंदीचा केवळ ठराव करून आम्ही थांबणार नाही, तर त्याची प्रभावी अंमलबजावणी होण्याच्या दृष्टीने आवश्यक ती काळजी घेऊ. संतोष घोडे यांनी आभार मानले. SP ओरिजिनेटिव्हसाठी सुनील परीट, कराड.